एंड रेडी टू गो राइट। अजून स्टूडेंट पूर्ण जॉईन झाले नाहीत, 1 मिनिट अजून एक वेट करूया आणि 1 मिनिट मध्ये लेक्चर सुरू करूया। गुड मॉर्निंग एवरीवन, गुड मॉर्निंग। हाऊ टू फाइंड रॅशनल झिरो ऑफ पॉलिनॉमियल। रॅशनल झिरो म्हणजे काय प्रणिता? मला रॅशनल झिरो नाही, हाऊ टू फाइंड रॅशनल, कॅन यू ब्रॉडर द क्वेश्चन? रॅशनल झिरो म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकतोय ऍक्च्युली, रॅशनल झिरो असं काही असतंय का? रॅशनल झिरो वेगळं असेल असं वाटतंय मला। एकदा चेक कर, जर काही प्रॉब्लेम असेल तर मला फोटो सुद्धा सेंड करू शकतेस। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। पॉलिनॉमियल मध्ये आहे, पॉलिनॉमियल मध्ये रॅशनल झिरो। मला फोटो सेंड करू शकतेस त्याचा, तुम्हाला कळेल नेमकं काय आहे आणि लास्टच्या 5 मिनिट्स मध्ये सांगतो मला फोटो करून ठेव वाटलं तर आपण चॅप्टरला सुरुवात करूया राईट। फोटो सेंड करून ठेव, काय प्रॉब्लेम आहे ते मला एकदा पाहू दे। ओके चलो लेट्स स्टार्ट, विच चॅप्टर वी आर गोइंग टू स्टार्ट। पहिल्यांदाच आपल्याला मॅथ मध्ये ज्योमेट्री आणि अल्जेब्रा किंवा पार्ट 1 आणि पार्ट 2 असं सेपरेट झालेलं आहे पहिल्यांदाच राईट। कारण 8th स्टँडर्ड पर्यंत आपलं एकत्र होतं मॅथ, आता आपण ज्योमेट्री आणि अल्जेब्रा असे दोन पार्ट पाहतोय, म्हणजे काहीतरी नवीन आहे याच्यामध्ये। आणि सुरुवात मग ज्योमेट्री हा जो पार्ट आपल्याला लर्न करायचा आहे त्याच्यासाठी सुंदर असा फर्स्ट चॅप्टर एकदम बेसिक अंडरस्टँडिंग साठी कोणता दिलेला आहे? बेसिक कन्सेप्ट ऑफ ज्योमेट्री राईट। सो आपल्याला ज्योमेट्री जेव्हा आपण स्टार्ट करतोय तेव्हा त्याच्यातल्या काही बेसिक टर्म्स ज्या आहेत त्या माहिती करून घेणं गरजेचं आहे। कोणा माहिती आहे ज्योमेट्री म्हणजे नेमकं काय असतं? ज्योमेट्री म्हणजे नेमकं काय असतं, काय अर्थ असतो त्याच्यामध्ये, किंवा कोणत्या टाईपचं आपल्याला प्रॉब्लेम किंवा कन्सेप्ट लर्न करायचे आहेत, काय अंदाज आहे कोणाला का? थेरम, मेजरमेंट ऑफ अर्थ। ओके ठीक आहे, व्हेरी गुड। अजून काय सांगायचं आहे? हे ओपन कर बरं। इथे कूलर चालून ठेवावं लागेल मला इथे। शेप, ओके राईट। सो देर आर व्हेरियस आन्सर फॉर दिस क्वेश्चन। बेसिकली वर्ल्ड ज्योमेट्री इट इज डिराइव्ड फ्रॉम जिओ मीन्स अर्थ अँड मेट्री मीन्स मेजरमेंट, म्हणजे अर्थ जे मेजरमेंट करण्यासाठी एक ब्रँच सायंटिस्टने एक
पूर्वीच्या काळामध्ये स्टडी जे करत होते तिथून हे ज्योमेट्रीचा कन्सेप्ट ओरिजिन झालेला आहे. त्यावेळेस काय झालं की ज्योमेट्रीचा आपल्याला तेव्हा पहा लक्षात घ्या, आता सायन्सची डेव्हलपमेंट खूप पुढे आहे, आपण डायरेक्ट अर्थच्या इमेजेस पाहू शकतो, सॅटेलाइट शोधू शकतो, आपल्याकडे ट्रॅव्हल करण्याचे इक्विपमेंट आहेत. पण जेव्हा म्हणजे 1500, 1600, 1700 काळामध्ये जेव्हा ज्योमेट्री म्हणजे अर्थ ही गोल आहे हेच सांगणं जरासं अवघड होतं. त्या काळामध्ये ज्या मेजरमेंटचा वापर केला गेला, ज्या अर्थची रेडियस मोजण्यासाठी समजा, किंवा याचं जे डिस्टन्स आहे ट्रॅव्हलिंग सनच्या भोवती अर्थ फिरते, राईट, अशा व्हेरियस गोष्टी डिराईव्ह करण्यासाठी या एका ब्रँचचं ओरिजिन झालेलं आहे ज्योमेट्री. पण नंतर जेव्हा आपण त्याच्यामध्ये कन्सेप्ट वगैरे हे केला, मग हे तिथपर्यंत लिमिटेड राहिलं नाही, मग त्याला ब्रॉडर करून जे काही शेप साईज वगैरे डायग्राम याचं जे स्टडी मेजरमेंट आहे त्याच्यासाठी आपण ज्योमेट्री ही कन्सेप्ट वापरतो, राईट. बेसिकली वर्ल्ड म्हणजे कुठून वर्ड आलाय हे माहिती आहे तुम्हाला, बट याच्यामध्ये त्याचा अर्थ अर्थ मेजरमेंट होत. बट जेव्हा आपल्याला ज्योमेट्री असं सांगायचं तेव्हा त्याच्यामध्ये काही डायग्राम, काही शेप साईज आणि त्यांचं ऍक्च्युअली मेजरमेंट या सर्व गोष्टी आहेत. मग या सर्व गोष्टी जेव्हा सांगायच्या असतात तेव्हा त्यांना काहीतरी थेरॉटिकल व्हॅल्यू म्हणजे थेरॉटिकल प्रूफ करावं लागतं आपल्याला की बाबा हे असं अर्थ गोल आहे किंवा अर्थची रेडियस अशी आहे, तर त्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि प्रूफ करायचं. मग याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये अशा काही कन्सेप्ट आपल्याला लर्न करायचे. मग जेव्हा आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ ज्योमेट्री सुरू करत आहोत तेव्हा काही याच्यामध्ये आपण वर्ड वापरणार आहोत. कोणते वर्ड वापरणार आहोत? आता आपण हे वर्ड आधीच वापरले असतील, पॉइंट, लाईन, सर्कल, ट्रायंगल, प्लेन, रे, ETC, राईट. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की जे पॉइंट, लाईन आणि प्लेन जे आहे, पॉइंट, लाईन आणि प्लेन, पॉइंटची डेफिनेशन कसे सांगता येईल मला? पॉइंटची डेफिनेशन बघा कुठे कुठे सांगितली जाते की सर्कल हॅविंग झिरो रेडियस, सर्कल हॅविंग झिरो रेडियस, राईट. पण अशा काही ह्या ओरिजिनल टर्म आहेत. लाईन काय आहे? सेट ऑफ पॉइंट्स आहे. हे लाईन म्हणजेच काय आहे? या असंख्य नंबरचा सेट आहे. अ सेट ऑफ पॉइंट इज कॉल्ड ऍज लाईन, राईट. अशा काही गोष्टी आहेत पण आता आपल्याला इथे त्या डिफाईन केल्या गेल्या नाहीत, पण तुम्हाला त्या माहिती आहेत. लाईन म्हणजे सेट ऑफ पॉइंट्स, पॉइंट आणि प्लेन. प्लेन म्हणजे काय असतं पहा, प्लेन म्हणजे अ सेट ऑफ लाईन्स इन अ पर्ट, म्हणजे यामध्ये पहा हा बोर्ड एक हा एक प्लेन आहे, राईट. बोर्ड हा एक प्लेन आहे. मग या ज्या कन्सेप्ट आहेत त्या म्हणजे ऍब्सोल्युटली कुणालाही माहीत नाहीत ज्योमेट्रीमध्ये. आता मी जसं सांगितलं की पॉइंट म्हणजे बाबा असं म्हणू शकतो सर्कल, किंवा लाईन असं म्हणू शकतो की इन्फायनाईट नंबर ऑफ पॉइंट्स, राईट. बट या ओरिजिनल म्हणजे करेक्ट डेफिनेशन ज्योमेट्रीमध्ये डिफाईन केली गेली नाहीये. बर, मग याच्यामध्ये जेव्हा आपण ज्योमेट्रीमध्ये आपण लाईन पाहिली होती बघा, कोऑर्डिनेट लाईन किंवा नंबर लाईन म्हणतो आपण, 8th स्टँडर्डला नंबर लाईन पाहिली होती आपण, राईट. नंबर लाईन की जेव्हा आपण नंबर ड्रॉ करतो, जेव्हा आपण नंबर ड्रॉ करतो तेव्हा त्या फिक्स असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की एकदम सिंपल एक्झाम्पल घ्या, जिथे तुम्ही राहता
त्या घराचा ऍड्रेस जर तुम्हाला विचारला तर तुम्ही सांगता की टिंब टिंब गल्ली, टिंब टिंब नगर, टिंब टिंब रोड, टिंब टिंब कॉलनी आणि टिंब टिंब गाव. बरोबर आहे? त्यामुळे तुमच्या घराचा ॲक्युरेट म्हणजे नेमकं घर तुमचं कुठं आहे हे लक्षात येतं आपल्याला. म्हणजे आपण सिस्टीम एक तयार केलेली आहे की प्रत्येक रोड आणि प्रत्येक एक ब्लॉकला नाव दिलं आणि त्याच्यावरून मग मला लक्षात येईल की बाबा की नेमकं घर कुठं आहे. बरोबर आहे? मग जर फक्त घर आपण अलीकडं हाय, पलीकडं हाय, वर हाय असं जर सांगितलं तर नेमकं कुणाच्या अलीकडं, नेमकं कुणाच्या पलीकडं हे सांगता येत नाही. म्हणून आपण एक डेफिनेट आपण एक पर्टिक्युलर लोकेशन ठरवले आहे. तर त्याचप्रमाणे आपण काय केलेलं आहे, एक कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतात, कोऑर्डिनेट सिस्टीम, जिथे की नंबर आहे. फॉर एक्झाम्पल ही एक लाईन आहे, मग या लाईन वर ठरवताना आपण असं ठरवलं की सेंटरला जो आहे ती लाईन झिरो पासून सुरुवात करायची, या लाईनच्या इकडे नंबर वाढत जाणार, दॅट इज 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजे झिरोच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर आहे, तसेच आपल्याकडे निगेटिव्ह नंबर सुद्धा असतात, लाईक -1, लाईक -2. म्हणजे याचा अर्थ काय होईल पहा, की मी जर इथे एखादा पॉइंट घेतला, समजा हा इथे पॉइंट ए, इथे ए राहतो असं म्हटलं तर तुम्हाला एक अंदाज येईल. एकदम कन्सेप्ट समजून घ्या, एकदम माझे लक्षात घ्या फक्त, की मी जर म्हटलं की ए हा ऍट कोऑर्डिनेट 2 आहे, ए चा कोऑर्डिनेट 2 आहे, तर याला नंबरला कोऑर्डिनेट म्हणायचंय. हा बघा आधी की याचं रिझन नेमकं काय झालं, का बरं युज केलं आपण हे, की तुम्हाला हे न दाखवता तुम्ही डोळे झाकून सांगू शकता की ए जर कोऑर्डिनेट 2 असेल म्हणजे मी जिथे 0 घेणार आहे त्याच्या 2 घर पुढे ए असला पाहिजे. बरोबर आहे का? बघा बरं, या प्रत्येक नंबर मध्ये डिस्टन्स सेम असणार आणि जेव्हा मी सांगितलं की ए चा कोऑर्डिनेट 2 आहे, देअरफोर ए विल बी 2 ब्लॉक फर्दर फ्रॉम 0, राईट? Like this, if I told you the coordinate of point B is 5, the coordinate of B is 5, तर तुम्हाला लक्षात येतं की मी बी चा कोऑर्डिनेट 5 म्हटल्यानंतर मला सांगा की 0 पासून किती अंतरावर असला पाहिजे बी, किती घर, याला जर एक घर म्हणलं, दुसरं घर, तिसरं घर, असे किती घर अंतरावर आहेत, 5 घर अंतरावर आहेत, पण त्यांना आता आपण घर म्हणणार नाही, त्याला युनिट म्हणायचंय, राईट? हे 1 युनिट, हे 2 युनिट, हे 3 युनिट, हे 4 युनिट आणि हे 5 युनिट. म्हणजे याच्या, किंवा मला आता तुम्ही बी पॉइंट न काढता तुम्ही सांगू शकता मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, बी पॉइंट हा ए च्या राईट साईडला आहे का लेफ्ट साईडला आहे. राईट? व्हेरी गुड. मला लक्षात आलं की बी चा कोऑर्डिनेट 5 आहे, विच इज ग्रेटर दॅन ए, देअरफोर बी विल बी लाईज ऑन राईट साइड ऑफ ए, राईट? नाव लक्षात घ्या. मी जर अजून एक म्हटलं की सी पॉइंटचा म्हणजे आधी मला सांगा की सी पॉइंटचा कोऑर्डिनेट किती, जर मी सी पॉइंट काढलं तर त्याचा कोऑर्डिनेट किती सांगता येईल तुम्हाला, कोऑर्डिनेट किती सांगता येईल, -1, राईट? इट इज -1.
मैनस वन यालाच असं सांगता येईल की सी कोऑर्डिनेट झिरो पासून वन युनिटच्या अंतरावर आहे, पण ते वन युनिट लेफ्ट साइडला असल्यामुळे मी मायनस घेतलंय. ते युनिट जर वन युनिट राईट साइडला असल्यावर आपण प्लस घेतलं असतं, आणि जर लेफ्ट साइडला असल्यामुळे काय घेतलं, मायनस घेतलं. म्हणून सी चा कोऑर्डिनेट हा मायनस वन आहे. लक्षात आलं का? बघा बरोबर. व्हेरी गुड. सर्व कन्सेप्ट म्हणजे प्रॅक्टिस सेट पर्यंत जाणार होता आपण हळूहळू हळू. मग आता मी जर असं विचारलं की बाबा रे झिरो पासून एच डिस्टन्स हे वन युनिट आणि टू युनिट आहे, बरोबर आहे, वन युनिट आणि टू युनिट आहे, तर मला ए आणि बी मधलं डिस्टन्स काढता येईल का? किती युनिट आहेत बघा बरं त्यांच्यामध्ये, ए आणि बी मध्ये, सॉरी ए आणि सी मध्ये करूया आपण, ए आणि सी मध्ये, ए आणि बी मध्ये पण काढूया, ए आणि सी मध्ये, ए आणि सी मध्ये किती युनिट्स आहेत? व्हेरी गुड, व्हेरी गुड, राईट. मला डायग्राम वरून दिसत आहे ए आणि सी मध्ये, म्हणतोय मी झिरो पासून ए हे दोन युनिट अंतरावर आहे आणि झिरो पासून सी हे एक युनिट अंतरावर आहे. मग ए पासून सी हा एक युनिट झाला, हा दुसरा युनिट झाला, हा तिसरा युनिट झाला. देअरफोर द डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज थ्री युनिट. लक्षात आलं का बघा बरं? आणि मग काढताना जर तुम्हाला जर डायग्राम दिलीच नाही, दरवेळेस डायग्राम काढायची काय गरज आहे? ए चा कोऑर्डिनेट टू आहे, सी चा कोऑर्डिनेट मायनस वन आहे. जर या दोघांच्या मधला डिस्टन्स काढायचा असला तर त्याला असं लिहितात, डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. त्याला लिहायचंय कसं? डिस्टन्स बिटवीन ए अँड सी, किंवा यालाच लेंथ ऑफ ए सी म्हणतात. लेंथ ऑफ सेगमेंट ए सी इज इक्वल टू थ्री युनिट. म्हणजे काय करायचं? एकाच्या कोऑर्डिनेट मधून दुसऱ्याचा कोऑर्डिनेट मायनस करायचं, राईट. टू मायनस मायनस वन दॅट इज थ्री, राईट. आज आय थिंक काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. तुमचं नेटवर्क एकदा चेक करा, कारण आज परफेक्ट फुल स्पीड मध्ये आहोत आपण, राईट. जर कुठे प्रॉब्लेम असेल तर ते तुमच्या यंदला असू शकतो. बर, मग आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या की डिस्टन्स जर दोन पॉइंट मधला काढायचा झाला, जर दोन पॉइंट मधला जर डिस्टन्स काढायचा झाला तर आपण दोन एकाच्या कोऑर्डिनेट मधून दुसऱ्याचा कोऑर्डिनेट मायनस करायचा. फक्त मायनस करताना लक्षात ठेवायचं की मोठ्या मधून छोटा वजा करायचा. काय करणार तुम्ही? लार्जर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट जर सबट्रॅक्ट केला तर दोन पॉइंट मधला डिस्टन्स भेटेल आपल्याला. डिस्टन्स हा केव्हाच निगेटिव्ह नसतोय, राईट. डिस्टन्स हा केव्हाच निगेटिव्ह नसतो. मोठ्यातून छोटा वजा करायचा आहे आणि हा जो येणारा डिस्टन्स आहे तुमचा केव्हा पण निगेटिव्ह नसणार. बघा आतापर्यंत काय काय पाहिलं आपण, लक्ष द्या. आज मस्तपैकी बाबाचं प्रवचन वाचल्यासारखं असं मस्त फक्त ऐकायचं, ऐका नाही, ठीक आहे. की बाबा बेसिक कन्सेप्ट ज्योमेट्री, ज्योमेट्री जो पार्ट आहे हा लाईन, प्लेन, पॉइंट, सर्कल, ट्रायंगल या गोष्टीवर चालणारा आहे. मग त्याच्यातली काही आता पहिल्या चॅप्टरमध्ये एक जनरल इन्फॉर्मेशन पाहिजे बेसिक. मग आपण पाहिलं की लाईन, प्लेन आणि पॉइंट यांची डेफिनेशन नाहीये ज्योमेट्रीमध्ये, म्हणजे ज्योमेट्रीमध्ये म्हणजे आपल्या या लेवलला नाही ऍक्च्युली डिफाईन करता येतं त्याला. त्याच्यानंतर जर या नंबर लाईन काढली तर या पॉइंट जिथे आहे त्याच्या नंबरला काय म्हणतात सांगा मला. जर नंबर लाईन काढली आणि ज्या पॉइंट सोबत जो नंबर आहे याला ए चा
कोऑर्डिनेट म्हणायचे, काय म्हणायचे, व्हेरी गुड, काय म्हणायचे, कोऑर्डिनेट, राईट, ओके, व्हेरी गुड. मग दोन पॉइंट मधला जर अंतर काढायचा असेल, दोन पॉइंट मधला जर अंतर काढायचा असेल तर मी लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट काढणार. लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट काढणार. जर समजा मी इथेच पॉइंट ए घेतला आणि मी म्हंटल की बाबा पॉइंट डी इथेच आहे, तर दोघांमधला डिस्टन्स किती येणार, दोघांमधला डिस्टन्स किती येणार. जर इधर पॉइंट ए घेतलाय मी म्हंटल की डी पॉइंट पण इथेच आहे, दॅट इज कोऑर्डिनेट ऑफ ए अँड डी आर सेम, देअरफोर डिस्टन्स इज झिरो. वन नाही येणार, वन कसा येईल रे, वन कसा येईल, इथंच घेतलाय मी डी पॉइंट, इथे वन ला नाही घेतला, डी पॉइंट इथे नाही घेतला, हा ए लाच, इथंच पॉइंट मी डी पण इथंच आहे समजा, तर त्यावेळेस दोघांमधला डिस्टन्स किती येतो, कोऑर्डिनेट सेम, म्हणजेच ऍक्च्युली ते पॉइंट कसे आहेत, सेम आहेत. तर वन बाय वन लिहून घ्या, वन बाय वन लिहून घ्या. हे ज्योमेट्री वगैरे कुठून डिराईव झालं हे काही लिहायची गरज नाही आपल्याला, राईट. पहिल्यांदा लिहा पॉइंट, लिहा पहिल्यांदा पॉइंट, याच्या डेफिनेशन दिलेल्या नाहीत आपल्याला याच्यामध्ये, पण लिहा पॉइंट. लिहा पॉइंट. एक जनरल सांगतोय तुम्हाला, अ सर्कल विथ झिरो रेडियस, सर्कल विथ झिरो रेडियस सर्कल विथ झिरो रेडियस. लिहा की पॉइंट, पॉइंट ची डेफिनेशन लिहा, अ सर्कल विथ झिरो रेडियस सर्कल विथ झिरो रेडियस इज कॉल्ड एज पॉइंट. आता खर तर अशी डेफिनेशन लिहायला जमत नाही, कारण मग सर्कल म्हणजे काय, तर सर्कल म्हणजे आपण सेट ऑफ पॉइंट सांगितले, आणि पॉइंट म्हणजे काय, तर सेट ऑफ सर्कल सांगितले, त्याच्यामुळे ओके. त्याच्यानंतर लिहा लाईन, लाईन लिहा, ले लाईन, सेट ऑफ पॉइंट, सेट ऑफ पॉइंट A set of point is called as line. A set of point is called as line.
त्याच्यानंतर लिहा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स अशी हेडिंग टाका. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. त्याच्या खाली फर्स्ट पॉइंट लिहा. द नंबर असोसिएटेड विथ अ पॉइंट number associated with a point on the number line is called as its coordinate. is called as its coordinate. त्याच्यानंतर आपलं एक्झाम्पल लिहा. हे नंबर लाईन काढा. एक्झाम्पल लिहा, ही नंबर लाईन काढा. नंबर लाईन काढलात. नंबर लाईनच्या खाली लिहा कोऑर्डिनेट ऑफ ए. लिहा त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट ऑफ ए. किती आहे कोऑर्डिनेट ऑफ ए? एचा कोऑर्डिनेट नंबर लाईन काढून झाले की त्याच्या खाली लिहायचे coordinate of a. right, very good. 2 आहे. लिहा मग coordinate of a is 2. coordinate of a is 2. त्याच्यानंतर लिहा कोऑर्डिनेट ऑफ बी. लिहा बरं कोऑर्डिनेट ऑफ बी. कोऑर्डिनेट ऑफ बी राईट, व्हेरी गुड. 5. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ सी लिहा. कोऑर्डिनेट ऑफ सी सांगा सर्वजण, किती आहे कोऑर्डिनेट ऑफ सी? त्याच्यानंतर खाली लिहा -1. व्हेरी गुड, -1 आहे. आता त्याच्यानंतर खाली लिहा नेक्स्ट पॉइंट मध्ये, म्हणजे नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहा टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट्स.
टू फाइंड द डिस्टेंस बिटवीन टू पॉइंट्स to find the distance between two points to find the distance between two points subtract the smaller coordinate Subtract the smaller coordinate. Subtract the smaller coordinate from the larger coordinate. From the larger coordinate. त्याच्यापुढे नोट लिहा त्याच्यापुढे एक नोट लिहा डिस्टन्स इज ऑलवेज नॉन निगेटिव रियल नंबर डिस्टन्स इज ऑलवेज व्हिडिओ ऑन करा बरं तुमचे मला जरा असं वेगळंच वाटायलं तुम्ही आहो का झोपी गेलात असं वाटायला लागले व्हिडिओ ऑन करा बरं तुमचे हा सर तुमचं बी व्हिडिओ ऑन करा की तुम्ही झोपी गेले तर सांगत सांगत तुमच्यावर लक्ष ठेवायला कोण आहे हा राईट ओके चल बढिया व्हेरी गुड तर लिहा काय लिहित होता तुम्ही काय सांगत होता तुम्ही कोणता पॉइंट झाला हाँ डिस्टन्स इज ऑलवेज नॉन निगेटिव रियल नंबर डिस्टन्स हा ऑलवेज नॉन निगेटिव रियल नंबर असतो बरोबर आहे इथे एक्झाम्पल लिहून घ्या एक्झाम्पल कसं लिहून घ्यायचं बघा एक्झाम्पल कसं लिहून घ्यायचं की डिस्टन्स बिटवीन ए अँड सी असं लिहा डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज डिनोटेड एज डी आणि ब्रॅकेट मध्ये असं लिहायचं ए कॉमा सी डिस्टन्स कसं लिहायचं आपल्याला स्मॉल डी आणि ब्रॅकेट मध्ये ए कॉमा सी लिहा डिस्टन्स बिटवीन ए अँड सी डिनोटेड एज जस्ट अ मिनिट विद्यार्थी हम कहा थे हम यहां थे सर कि डिस्टेंस बिटवीन ए एंड सी असा लिहिता इज इक्वल टू कसा कैलक्युलेट करना ए आणि सी मध्ये कोणाचा कोऑर्डिनेट मोठा आहे नोट मधला फर्स्ट पॉइंट सांगा अंकिता नोट मधला फर्स्ट पॉइंट ऍक्च्युअली नोट मध्ये फर्स्ट पॉइंट मी पहिल्यांदा किती पॉइंट सांगेल बघा डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट इज कॅल्क्युलेटेड बाय टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन रिपीट करतोय कोणाचं लिहायचं राहिले तर पहा लक्षात घ्या आधी व्हिडिओ क्लोज करू शकता तुम्ही जर दिसत नसेल व्यवस्थित तर
राइट। तर पहा लक्षात घ्या कि पहिला पॉइंट काय आहे कि टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स सबट्रैक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम लार्जर कोऑर्डिनेट। त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर पहा दुसरा पॉइंट सांगितला की डिस्टन्स इज ऑलवेज नॉन निगेटिव रियल नंबर। आणि तिसरा पॉइंट सांगतोय मी आता की डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज डिनोटेड ऍज डी ए कॉमा सी अँड कॅल्क्युलेट ऍज कॅल्क्युलेट कसं करणार कोऑर्डिनेट ऑफ ए किती आहे टू आहे कोऑर्डिनेट ऑफ बी किती आहे सॉरी सी काढायचं आपल्याला मायनस वन आहे देअर फोर टू इज ग्रेटर दॅन मायनस वन असं लिहावं लागतं की कोणाचा कोऑर्डिनेट मोठा आहे टूचा मग लिहायचं टू इज ग्रेटर दॅन मायनस वन देअर फोर डिस्टन्स ए कॉमा सी इज इक्वल टू टू मायनस मायनस वन दॅट इज थ्री कारण हे मायनस मायनस काय होतं हे येतं ना सर्वांना 2 प्लस 1 इज इक्वल टू 3 एवढं लिहून घ्या आपल्याला असेच प्रॉब्लेम सोडवायचे प्रॅक्टिस सेट मध्ये राईट। झाले की सांगा मला ओके झालं ओके ठीक आहे। तर आता पहा डिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करायचा काढलं मग आता एक कन्सेप्ट आहे कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा ते काही कन्सेप्ट सांगायसारखी नाही तिचं नावच सांगितलं की तुम्हाला म्हणचाल हे असलं एवढं सोपं राहतं वय ज्योमेट्री आम्हाला आधीच सांगाव का बरोबर आहे का नाही एवढं सोपं राहतं वय ज्योमेट्री काय आहे कन्सेप्टचं नाव काय आहे सांगा बिटवीननेस कन्सेप्टचं नाव काय आहे बिटवीननेस किंवा त्याला इन बिटवीन म्हणतात सिंपल नावातच आहे बरोबर आहे का नाही बिटवीननेस किंवा इन बिटवीन म्हणणे म्हणजे काय समजा आपल्याकडे तीन पॉइंट आहेत आपल्याकडे किती पॉइंट आहेत तीन पॉइंट आहेत राईट। तर तीन पॉइंट समजा आपण कोणते घेतले ए बी आणि सी हे पॉइंट कोलिनियर आहे कोलिनियरचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला म्हणजे एका लाईनवर
कोलिनियर म्हणजे काय की तिन्ही पॉइंट एका लाइन वरती आहेत, बरोबर आहे, व्हेरी गुड। कोलिनियर सर्वांना माहिती असेल, कोलिनियर म्हणजे हे तिन्ही पॉइंट एका लाइन वरती असले पाहिजे। बघा आले सर्वांना इथपर्यंत, बरोबर आहे का नाही? मग जर तिन्ही पॉइंट एका लाइन वर असतील म्हणजेच पॉइंट कोलिनियर असतील तर काय असू शकतं, पॉसिबिलिटीज सांगा बरं, पॉसिबिलिटीज सांगा बरं, की इथे समजा ए आहे, इथे बी आहे आणि इथे कोण आहे, सी आहे। ओ सर बी लाच का तुम्ही मध्ये घेता दरवेळेस? हा सेवन्थला झालं होतं, राईट, व्हेरी गुड। किंवा याला असं लिहिता येते, इथं मी बी लिहिलं, इथं ए लिहिलं, इथं सी लिहिलं, मग सी ला राग आला की इथे ए मध्ये, इथे बी मध्ये, मला कस का मध्ये नाही। मग तसं पण लिहू शकतो आपण, सी ला मध्ये इकडे बी, इकडे ए, किंवा इकडे ए, इकडे बी। म्हणजे तीन पॉसिबिलिटीज आहेत, जर एका लाईन वर पॉइंट असेल तर एक तर बी मध्ये असू शकतो किंवा ए मध्ये असू शकतो किंवा सी मध्ये असू शकतो। मग इन बिटवीन नेस म्हणजे हेच स्टडी करायचंय आपल्याला की इथे कोणता पॉइंट मध्ये आहे, बी पॉइंट मध्ये आहे, म्हणून मी याला लिहिणार ए डॅश बी डॅश सी। ओके सर एवढं सोपं आहे, मग इथं कसं लिहिणार मी सांगतो का तुम्ही सांगताय? तुम्ही सांगणार, इथे पॉइंट ए मध्ये आहे, मग कसं लिहायचं सर, बी डॅश ए डॅश सी, राईट, व्हेरी गुड। आणि इथे कसं लिहिणार, मग इथे कसं लिहिणार, इथे लिहिणार बी डॅश सी डॅश ए, राईट, बिल। म्हणजे जर कोलिनियर पॉइंट असेल तर मी असं तीन प्रकारे लिहू शकतो। मग पॉइंट काय आहे पहा की आपण हे का स्टडी करतो, मी जर तुम्हाला म्हटलं की एक पॉइंट दोघांच्या मध्ये आहे त्याचा अर्थ काय होतो की जेव्हा ए डॅश बी डॅश सी म्हणतो मी, ए डॅश बी डॅश सी जेव्हा म्हणतो तेव्हा ए बी चा डिस्टन्स प्लस बी सी चा डिस्टन्स, बघा डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी कॉमा सी इज इक्वल टू काय यायला पाहिजे, इज इक्वल टू काय यायला पाहिजे सांगा लवकर, कॉमन आहे म्हणजे काय सारखं आहे की ए टू बी चा डिस्टन्स आणि बी टू सी चा डिस्टन्स हा डिस्टन्स बिटवीन दोन पॉइंट कोणते, ए आणि सी चा डिस्टन्स, व्हेरी गुड, राईट, डिस्टन्स बिटवीन ए अँड सी चा डिस्टन्स, राईट। म्हणजे लिहा, लेट ए बी सी आर थ्री कोलिनियर पॉइंट्स, ए बी सी आर थ्री कोलिनियर पॉइंट्स, त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा, फर्स्ट लिहा पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी, पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी, पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी, देन इट इज रिटन ॲज, देन इट इज रिटन ॲज
ए डैश बी डैश सी। देन इट इज रिटन एज ए डैश बी डैश सी। ही डायग्राम पण काढा ए बी सी। डायग्राम काढा आणि खाली हे लिहून घ्या, हे लिहून घ्या खाली। ठीक आहे की जर बी जर मध्ये असेल तर ए टू बी प्लस बी टू सी इज इक्वल टू ए टू सी। ओके ठीक आहे, आज आपण बस करूया इथं, उद्या कंटिन्यू करूया इथून। ठीक आहे आणि काय अडचण असेल तर विचारा आता मला। पहा आज काय पाहिलं आपण की बेसिक ज्योमेट्री मध्ये आपल्याला शेप साईज मेजरमेंट या गोष्टी लर्न करायच्या, त्याच्यामध्ये पॉइंट प्लेन लाईन अशा काही गोष्टी आपल्याला एक्झॅक्ट डेफिनेशन नाहीये सध्या। तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की एका नंबर लाईन वरती जे पॉइंट असतात त्यांना कोऑर्डिनेट म्हणायचं त्या नंबरला, मग कोऑर्डिनेट वरून आपण पॉइंट सांगू शकतो। आणि दोन पॉइंट मधला जर डिस्टन्स काढायचा झाला तर मोठा कोऑर्डिनेट मायनस छोटा कोऑर्डिनेट करायचं असतं। बरोबर, क्लियर आहे राईट? काही डाऊट असतील तर विचारू शकता, नाहीतर आपण उद्या इथून कंटिन्यू करूया। प्लेन, प्लेन म्हणजे पहा की प्लेन म्हणजे काय सांगता येते? की प्लेनची डेफिनेशन ऍक्च्युअली जर पूर्ण डेफिनेशन जर सांगायची झाली, लक्षात घ्या की एक सरफेस आहे, सरफेस एक सरफेस ज्याच्यावरती आपल्याला पूर्ण लाईन काढता येते। समजा फ्लॅट सरफेस, हो राईट, व्हेरी गुड, फ्लॅट सरफेसला प्लेन म्हणतात, एवढं लक्षात ठेवा तुमच्या लेवलला। अजून त्याच्यामध्ये वेगवेगळं आहे पण फ्लॅट सरफेस म्हणजे प्लेन सिंपल। ओके ठीक, चलो टाइम झाला, हा नक्कीच। ओके चलो, बाय एव्हरीवन, वी विल मीट टुमॉरो अँड कंटिन्यू द रेस्ट पार्ट राईट। प्रणिता तू मला त्याचा फोटो सेंड करू शकतेस, मी त्याला उद्याच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करतो काय आहे। ओके चलो, बाय एव्हरीवन।